शिवा गोंदी व त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पाहतोय कुमार पाटील त्यांच्यासोबत व त्यांच्या पूर्ण गावदेव क्रिकेट संघ घोट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण आणि या स्पर्धेचा आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना उसाटणे वर्सेस आगासन. नाणेफेकी जिंकली ती आगासन संघाने निल्सनने आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते आगासन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फॉर्च लिकअप कॅमेरा आपण पाहतोय. फॉर्च्युन इव्हेंट आणि जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चार प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी. चार दिग्गज खेळाडूंची नावं त्या स्टँडला आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली उसाटणे संघाची. सोनारपड्याचे अनिरुद्ध केने युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा बघते. त्यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येत आहेत. आकाश मात्र प्रतिष्ठान सोनारपाडा सातत्याने मोफत पाण्याची व्यवस्था केली होती आणि त्याचं खूप मोठं जिम्मेदारी मात्र अनुरुद्ध केने यांच्यावरती असते. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाचे आयोजक राज पाटील काटे यांच्याकडनं खास करून शुभेच्छा येत आहेत टीम आगासनला आणि खास करून केजू मुंडेला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजू आपण पाहतोय मुकेश स्ट्रायकेंडला आहेत आणि 9 सेकंडला फलंदाज जयदास पाटील आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज केजू मुंडे. 5 षटकांचा सामना पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना केजू गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मुकेशसाठी. गली रिजन मध्ये आपण पाहतोय कुणाल क्षेत्ररक्षण करत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. एका धावेने मात्र खातो घडलं तर ते उसाटणे संघाचं. मुकेश मडवी एका धावेने खातो घडतो. स्ट्राईक रोटेट होती ती म्हणजे जयदास पाटील या फलंदाकडे. 5 षटकांची लढत आहे पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिला सामना आपण पाहिला स्टार ओवे संघाने जिंकला. दुसरा सामना आंबिवली संघाने आणि तिसरा सामना मात्र कोटकर इलेव्हन इनामपुरी संघाने 42 धावांचा टार्गेट ठेवलं होतं म्हणजे तो टार्गेट पूर्ण करून दिला नाही. मंगेश खूप वेगाने आले होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र एक धाव रोकू शकत नाही. एका धावेने खातो करतो फलंदाज जयदास पाटील. लो स्कोरिंग मॅच होती मात्र सचिन म्हात्रेने काय षटक फेकलं. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम कोटकर इलेव्हन इनामपुरी संघाचा गोलंदाज सचिन म्हात्रे त्याच्या नावावरती आहे आणि तीच गोलंदाज सचिनने आज इथे दाखवून दिली की मी चांगला गोलंदाज काय. केजू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूने पडल्यानंतर भरपूर बाउन्स घेतला. हेच पंचाने पाहिलं चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि चेंडू स्वेअर घोषित केलाय. 1 बाउन्सचाही इशारा येतोय. 1ने धावसंख्या पुढे सरकते. 10 फलकावर धावा लागतात त्या. 3 धावा 5 षटकांची लढत आहे. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल उसाटणे टीमचा. व्हाईट कट एंट्री या टीमला मिळाली या स्पर्धेमध्ये. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं आउटफील्ड फास्ट आहे. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू सीमा पार जाईल 4 धावांसाठी. चांगलं चांगलं संगीत आपण पाहतोय आमच्या डीजे नितीनच्या माध्यमातनं. राईट सॉन्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत ऐकायला मिळत आहेत. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता. पॉवर प्ले सुरू आहे. चेंडू डीप कव्हर रिजन मध्ये गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल 4 धावांसाठी. हा येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. दोन चौकार येतात फलंदाज मुकेश मडवीच्या बॅटमधनं आणि आता मात्र हल्ला चढवला जातोय गोलंदाज केजू मुंडे या गोलंदाजावरती. केजू राईट आर्म ओव्हर द विकेट.
इथे मात्र चेंडू घेऊन करतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. रक्षक खूप वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले केले, मात्र चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल चार धावांसाठी. नक्कीच आमचे गुरुवर्य डॉक्टर गवळी सुद्धा शुभेच्छा देते त्या स्पर्धेला. एक चांगले समालोचक भिवंडी पायगावचे, त्यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. होळी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. सलग तीन चौकार आलेत. फलंदाज मुकेश मडवीच्या बॅटमधनं. कारण मित्रांनो, हॅट्रिक बऱ्याच वेळा सांगत असतात काही प्रेक्षक, नक्कीच तुम्हाला माहिती देतो या चेंडीनंतर. केजी गोलंदाजी मार्क वर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू खेळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधनं आणि चेंडू सीमा पार जाईल. हा येणारा सलग चौथा चौकार फलंदाज मुकेश मडीच्या बॅट मधनं. एकोणीस जावा, थोडस मागडं षटक आपण संदीप सर बघतोय. गोलंदाज केजू मुंडे ज्या गोलंदाजीसाठी तो जाणला होतो, मात्र पहिली स्पर्धा असेल, सराव थोडस सराव अभाय हा ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एकोणीस जावा, बऱ्याच वेळा आपण आम्ही पाहतो बरेचसे मान्यवर पारितोषिक लावतात षटकारांच्या हॅट्रिकसाठी, चौकारांच्या हॅट्रिक. मित्रांनो, हॅट्रिक क्रिकेटमध्ये ही फक्त विकेटची असते. तुम्ही सलग तीन चौकार बोलू शकता, सलग तीन षटकार बोलू शकता. परफेक्ट परफेक्ट, कारण विकेटसाठी नाव आपण पाहिलं तर ती हॅट्रिक का म्हटलं गेलं त्याच्या मागचा देखील इतिहास आहे. आणि त्यामुळे नक्कीच हॅट्रिक फक्त विकेटच्या त्या तीन विकेटसाठीच म्हटलं होतं. षटकारांची तिकडी म्हणू शकतो, चौकारांची तिकडी आपण म्हणू शकतो, किंवा तीन चौकार आपण सलग मारले असं म्हणू शकतो. गुड जॉब नितीन. नक्कीच संदीप सर, आणि बऱ्याच वेळा आपण समालोचन करत असतो तेव्हा बरेचसे मान्यवर आपल्याला वारंवार सूचना करतायत माझ्याकडनं पारदोषी काय हॅट्रिकसाठी, षटकारांच्या हॅट्रिकसाठी. मग आता त्यांनाही सांगणं खूप गरजेचं आहे, हॅट्रिक क्रिकेटमध्ये ही फक्त विकेटची असते. तुम्ही सलग तीन चौकार, सलग तीन षटकार हे वर्णन करू शकता. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज विराज मुंडे. इथं मात्र चेंडू घेऊन काढतोय, क्षेत्रक्ष डीपमध्ये आहेत. किशोर स्क्वेअर लेगवरनं खूप वेगाने येत आहेत. पहिलं षटक केजी मुंडेचं थोडंसं महागडं ठरलं, आता मात्र गोलंदाज विराज मुंडेला थोडंसं कमबॅक करावं लागेल. एकने धावसंख्या पुढे सरकते, वीस धावा धापल कधी लागले आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आगासन वर्सेस उसाटणे, रायगडमध्ये पहिला क्रमांक पटकावला मला आठवतो पेंदरची नाईट स्पर्धा, याच आगासन टीमने जिंकली होती. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी केजू मुंडे ठरला होता. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडू टॅप केलाय, अंडर आर्म बॉक्सचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, एका धावेपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकने धावसंख्या पुढे सरकते, धापलकर धावा लागतात ते एकवीस. दुसरं षटक मार्गस्थ असताना जी टी सी आणि फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती, ही स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम केलं होतं. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर सागावचे रमेश म्हात्रे, वसंतपचे सुभाष पाटील खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली. त्यानंतर आमचे डी जे नितीन खूप चांगलं संगीत आमच्या प्रेक्षकांपर्यंत त्यांनी पोहोचवलं. विराज ते मात्र फॉटोफिनला एक क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, मग थोडंसं वेळ घेत आहेत. मोनिश एक धाव मी देते जयदास पाटीलला, एकने धावसंख्या पुढे सरकते, धावपळकर धाव लागतात त्या बावीस. ठाणे जिल्ह्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही स्पर्धा बघाल तेव्हा तुम्हाला पंचांच्या भूमिकेत जास्तीत जास्त सुभाष पाटील यांना पाहायला मिळेल. आणि आज मात्र रायगडमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहतोय. विराज राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र एज लागते, शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते. कुणाल चूक होणार नाही आणि पहिला धक्का लागतोय तो उसाटणे संघाला.
धनंजय हिलालेत आहेत. कुणालच्या चेहऱ्यावरती थोडासा आनंद दिसतोय, कारण की या सीझनमधला पहिला झेल त्याने टिपलाय. मागच्या वर्षी अनेक झेल टिपले होते, त्यातलाच एक या सीझनमधला झेल आपण पाहतोय. एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगला गोलंदाज आहे अगसन टीमचा. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती धनंजय हिलाल येत आहेत. सकलपाडा चषक आजही आम्हाला आठवतोय. सकलपाडा क्रिकेट संघ यांनी जी स्पर्धा आयोजित केली होती, श्रद्धांजली चषक, त्या स्पर्धेत धनंजय हिलाळीचा खूप चांगला खेळ राहिला होता, आणि खास करून उसाटणे टीमचा. इथे मात्र ब्लॉक होलचा वापर केला होता गोलंदाज विराज मुंडेने. क्रिकेटमधला मुख्य अस्त्राचा वापर त्याने केला, आणि फलंदाज मात्र धनंजय हिलाळला शांत ठेवण्याचं काम केलं. ते पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या, मात्र या षटकात आपण विचार केला तर आत्तापर्यंत फक्त 3 धावा आल्या आहेत, म्हणजे 22 धावा धापल करती लागल्यात उसाटणे टीमच्या एक गडी बाद प्रथम फलंदाजी करत असताना. नितीन, नेहमीच क्रिकेटमधील कॅन्सर डिलिव्हरी किंवा ब्रह्मास्त्र म्हटलं होतं, मात्र बऱ्याचशा खेळाडूंनी याला हेलिकॉप्टर शॉटनी देखील प्रत्युत्तर किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, आणि त्यामध्ये कृष्णा सातपुते हा नक्कीच खूप सक्सेस ठरला या शॉटवर. नक्कीच टेनिस क्रिकेटमधलं सर्वात मोठं नाव आहे, आणि इथे मात्र पुन्हा एकदा दुसऱ्यांदा भेट केलं ते, आणि काय गोलंदाजी केली आहे. इथे मात्र गोलंदाज विराज मुंडेने फक्त 3 धावांचं षटक फेकलंय. पहिल्या षटकात 19 धावा होत्या, मात्र या षटकात फक्त त्याने 3 धावा दिल्या, आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 11.00 सरासरीने आतापर्यंत 22 धावा धापल गेल्या. सदस्य नक्कीच मागचा सामना ज्यावेळी चालू होता कोटकर इलेव्हन इनामपुरी आणि चिंचपाडामध्ये, ज्यावेळी अंगद पाटील धावपास झाले, त्यावेळी बरीचशी प्रेक्षकांची चर्चा झाली की आता धावा 50+ होणार नाही, आणि अवघ्या 41 धावा झाल्या. मात्र त्या धावांमध्ये सुद्धा जिंकण्याची हिंमत त्याच टीममध्ये होती, आणि तो सामना तरी त्यांनी 42 धावांमध्ये सुद्धा सामना जिंकला 10 धावांनी. चिंचपाडा संघामध्ये मला वाटतं 2 ते 3 खेळाडू हे आले नव्हते, आणि त्याच कारणासह त्यांचा तो एक मायनस फॅक्टर, लगेच पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणून अंगद आणि इनामपुरी संघाला एक चांगल्या दिशेने घेऊन गेला, आणि त्याचमुळे चिंचपाडा संघ मानसिक दबावाखाली आला, आणि त्यामुळे तो पराभवाला सामोरा जातोय. नक्कीच संदीप सर, धावा आम्ही मगाशी जुळला, धावा कोणतीही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही विजयाची, म्हणजे धावा कमी असो किंवा जास्त असो. मागच्या पहिल्या मॅचमध्ये आपण बघितला स्टार ओव्हर संघाने 83 धावा फुटल्या होत्या, मात्र इनामपुरी संघाने अवघ्या 41 धावा केल्या होत्या, मात्र त्याही धावा 42 धावा करून दिल्या. कारण की त्यांच्याकडे मुख्य गोलंदाजी अंगद पाटीलचे 2 षटक, सचिन म्हात्रेचं 1 षटक होतं. आंबिवली संघाचा कर्णधार आणि स्टार ओव्हर संघाचा कर्णधार दुसऱ्या फेरीतील पहिली लढत, स्टार ओवे आणि आंबिवली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. नक्कीच तोसी पटेल आणि करण घनसोलकर गोलंदाज केजू गोलंदाजी मार्कवर. ऑपस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता हेच पंचांनी पाहिलं, आणि चेंडू सुयोर घोषित केला. 1 धावसंघ पुढे सरकते, धापलकावर धावा लागल्यात त्या 23 धावा. मुकेश मडवीने चांगला खेळ केला, मात्र तो झेलबाद झाला. मात्र तिसऱ्या क्रमांकावरती धनंजय हिला आणि सलामीचा फलंदाज जयदास पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये. केजू राईट मोर द विकेट. इथे मात्र मंगेश हलकसं अपील करतायत, मात्र पंच सांगतायत त्याला की बॅट कट आहे. 1 धावसंख्या पुढे सरकेल, धावपलका धावा लागतात त्या 24 धावा. एक जबरदस्त खूप चांगला इष्टरक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो इष्टरक्षक मंगेश एस्टेच्या भूमिकेत आहेत. केजू गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट धनंजय हिलालसाठी. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक झेल खाली येतो, आणि फलंदाज धनंजय हिलालची खेळी इथे समाप्त होते. कोणत्या प्रकारची धाव तो बनू शकला नाही, शून्यावरती बाद होतोय. चोवीस धावा धापल कधी लागल्यात. पहिल्या षटकात 19 धावा आले होते, मात्र थोडीशी घाई करतोय तो, म्हणजे उसाटणे संघ. चौथ्या क्रमांकावरती फलंदाज अमर हिलाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. डावखुरातचा फलंदाज एक चांगला फलंदाज आहे उसाटणे संघाचा, मात्र धावांवरती अंकुश लावलाय आतापर्यंत, खास करून विराज मुंडेने, आणि आता मात्र केजू मुंडेने यश संपादन केले तिसऱ्या षटकामध्ये.
के जी यू मुंडेच्या करिअरचा तुम्ही विचार केला, अनेक मेडन षटक फेकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. वाकलनची नाईट स्पर्धा आजही आम्हाला आठवतोय. एसेन्स फॉर डिगोडे या संघाविरुद्ध सुद्धा मेडन षटक त्याने फेकलं होतं. असे अनेक मेडन षटक आपल्या करिअरमध्ये ज्याने फेकलेत, त्यामुळे खुल्या गटातनं मुंबईच्या संघामधनं सुद्धा केजूची वर्णी लागते. तो केजू मुंडे यश संपादन करतो या मॅचमध्ये. केजू गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र बीमर चेंडू होता, पंचांनी चेंडू नो घोषित केलाय. एकने धावसंख्या पुढे सरकते, धापलका धावा लागतात त्या 25 धावांनी. येणारा चेंडू फ्री हिट असेल, फ्री हिट चेंडू असं आहे, त्यावर फक्त फलंदाज धावचित होऊ शकतो. झेलबाद, पायचित, त्रिफळचित कधी फलंदाज बाद घोषित केला जाणार नाही, हा नियम आहे. केजू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, मात्र येणारा चेंडू फ्री हिट असेल फलंदाज अमर हिलालसाठी. आत्तावरती नियंत्रण नाहीये केजूच्या, लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, पंच वाईट चिकून करतायत. एकने धावसंख्या पुढे सरकते, धापलकर धावा लागतात त्या 26 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाज अमरसाठी. केजू गोलंदाजी मार्कवर, आणि इथे मात्र पंचांनी पुन्हा चेंडू नो घोषित केलाय, आणि चेंडू सीमा पार जातो 4 धावांसाठी. हा दुसरा नक्कीच बीमर चेंडू होता, त्यामुळे केजू आता गोलंदाजी करू शकणार नाहीये. 5 धावा मिळतील उसाटणे संघाला. पाच ने धावसंख्या पुढे सरकेल. दोन चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू फ्रेश गोलंदाला फेकावे लागतील, आणि फ्री हिट कंटिन्यू असेल. 31 धावा झाल्यात, चेंडू द्यायचे लक्षात घ्या. चेंडू कधी हरवला, फुटला, चेंडू नवीन दिला जाईल. फक्त चेंडू फुटल्यानंतर जो निर्णय आहे तो तुम्हाला स्वीकारावा लागेल, लक्षात घ्या. ही घटना सुभाष पाटील आपण पहिल्यांदाच बघतोय की केजू मुंडेने 2 बीमर चेंडू फेकलेत. फ्री हिट कंटिन्यू असेल फलंदाज अमरसाठी. फ्री हिट कंटिन्यू असेल, किशोर येत आहेत उरलेले 4 चेंडू फेकण्यासाठी. किशोर 31 धावा झाल्या आहेत, 2 बीमर चेंडू फेकल्यानंतर तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये, हा नियम आहे क्रिकेटचा. टॉससाठी यायचे स्टार ओवे संघाचे संघनायक तोसी पटेल या टॉससाठी. चला सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ नका घेऊ. चेंडू कधी हरवला, फुटला, चेंडू तुम्हाला नवीन दिला जाईल, लक्षात घ्या. 5व्या षटकात जरी चेंडू हरवला तरी तुम्हाला नवीन दिला जाईल. करण घनसोलकर यायचे आंबिवली टीमचे कॅप्टन. 31 धावा झाल्यात, धापलकती लागल्यात. चेंडू फ्री हिट असेल मात्र अमरसाठी, अजूनही चेंडू फ्री हिट आहे अमरसाठी. मात्र 4 चेंडू फेकण्यासाठी किशोर आलेले आहेत. 2 बीमर चेंडू फेकले केजूने, त्यामुळे तो गोलंदाजी करू शकत नाही आहे. प्रत्येक टीमला आपण बघतोय, गावदेव क्रिकेट संघ घोटच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेले आहेत. किशोर गोलंदाजी मार्कवर, फ्रीचा चेंडू मात्र ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर, पण वाईट चिकून करतात. बघा पुन्हा फ्री हिट कंटिन्यू असेल. धावसंख्या 32, फ्री हिट्ससाठी मात्र 4 चेंडूंची वाट पाहावी लागली आहे. किशोर पुन्हा फ्री हिट कंटिन्यू असेल अमर हिलालसाठी. किशोर इथे मात्र क्लीन बोल्ड, मात्र फ्री हिट आहे, त्यामुळे फलंदाज बाद होणार नाहीये. अराउंड लेग त्रिफळचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल की काय हा प्रश्न होता, मात्र त्याला एक लाईफ लाईन होती ती फ्री हिटची, आणि
ती संजीवनी नक्कीच त्याचा इथे बचाव करतोय. नक्कीच फ्रीडचा हा फायदा असतो संदीप सर, कारण 3 चेंडू खराब गेले होते फ्रीडसाठी, त्यानंतर रिपाजी झाला मात्र फलंदाज बाद नसेल. किशोर गोलंदाजी मार्गवर, इथे मात्र चेंडू घेऊन करतोय बॅकआउट स्क्वेअर लेग क्रीजरमधनं. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत, थोडस वेळ घेत आहेत. 2 धावा इथे मिळतील, 2 धावसंख्या पुढे सरकेल, धावपळ का धावा लागतात त्या. 34 धावा, 3रा षटक मार्गस्थ आहे. किशोर या गोलंदाजाचा वापर केला जातोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. स्टार ओवे आंबिवली संघ पुढच्या फेरीत दाखल झाला, त्यानंतर कोटकर 11 इनामपुरी. इथे मात्र सुरेख फटका, मिड विकेटच्या डोक्यावर नेणारा हा सुपर षटकार. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खान, ही क्रिकेटपटूंची खान, इथे क्रिकेट जीवती प्राण, इथे क्रिकेट जीवती प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. अप्रतिम संगीत, परमेश माळी हेडुटणे, संजय पाटील नागाव, केतन म्हात्रे, केतन पाटील ठेवीचा वाडा यांनी गायलेलं हे गीत. 3 षटकांचा इथे खेळ संपला आहे. आणि विनोद पाटील भोपर यांनी लिहिलेलं हे गीत आणि या गाण्याचे प्रस्तुतकर्ते होते ते म्हणजे जल्पेश भोईर मोठा गाव. 40 धावा, धावपळ कधी लागल्या, 3 षटकांचा खेळ इथे संपला आहे. 40 धावा, धावपळ कधी लागल्या. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्या टॉस साठी यायचे करण घनसोळकर पुन्हा एकदा सूचना करतोय आणि तोसिफ पटेल बिलकुल मत बोलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन के लिए जाते. गावदेव क्रिकेट क्लब घोट आयोजक, गावदेवी क्रिकेट संघ घोट आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. शिवा गोंधळी त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुमार पाटील यांच्या स्वप्नातनं साकारलेली ही स्पर्धा. 4 स्टँड आपण पाहतोय, ज्याप्रकारे आम्ही उल्लेख केला खऱ्या अर्थाने रिव्हर्सच्या फटक्याच्या माध्यमातून ज्यांना प्रसिद्धी मिळावी. 40 धावा झालेत कारण ते ओवळे गावचे सुपुत्र संतोष म्हात्रे आणि गोलंदीच्या माध्यमातनं चांगल्या चांगल्या फलंदाजांना ज्यांनी नाचवलं ते नावडे गावचे प्रसिद्ध गोलंदाज नितीन कोळी यांच्या नावाचं स्टँड आपण पाहतोय. त्यानंतर रायगडची रन मशीन म्हणून ज्यांना ओळखलं होतं तोंडरे गावचे सुपुत्र विश्वास पाटील यांच्या नावाचं एक स्टँड बघतो आणि त्यानंतर लेजंड क्रिकेटर सुखदेव काका म्हात्रे देसाई गाव आजही क्रिकेट खेळत आहेत, त्यांचाही संघ या स्पर्धेत खेळणार आहे. असे 4 स्टँड आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांसाठी पाहतोय आपण. गावदेवी क्रिकेट संघ घोट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना सुद्धा बसण्याची व्यवस्था केली गेली. तेथे उद्घाटन सोहळासुद्धा आपण पाहिला सकाळच्या सत्रात. बरेचसे शाळेतले विद्यार्थी आपण पाहिले, एक वेगळी संकल्पना गावदेवी घोट व शिवा गोंजे घेऊन आले. 40 धावा, धापल करतील लागल्यात. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रामधील. पुन्हा एकदा विराज कुणाल येत आहेत वैयक्तिक पहिलं व संघाचं 4th षटक येत आहेत. कुणाल एक वेगवान गोलंदाज, स्ट्रायकला फलंदाज, सलामीचा फलंदाज जयदास पाटील. मात्र लोफुल टॉस चेंडू होता, मात्र फलंदाज जयदास पाटील बीट झाले, मात्र यष्टिरक्षक मंगेशची बीट झाली होती, मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. 40 धावा, धापलकरती लागल्यात. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतो, एका बाजूला आगासन तर दुसऱ्या बाजूला उसाटणे संघ. 2 चांगले संघ एकमेकांसमोर होते तेव्हा नक्कीच फाईट सामना आपल्याला बघायला मिळत असतो. कुणाल राईट आर्म ओवर द विकेट, इथे मात्र चेंडू खेळून काढतोय. मिड ऑन रिझनमधनं चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझनमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत निल्सन, स्वतः संघनायक. 1 धावसंख्या पुढे सरकेल, धावपळकर धावा लागतात 41. 1 धाव मिळते ती जयदास पाटीलला आणि स्ट्राईक रुटेड होती ती अमर या फलंदाजाकडे. 4th षटक मार्गस असताना 41 धावा धावपळकरती लागल्या आहेत. पहिल्याच बॅचमध्ये आपण सर्वाधिक धावा पाहिल्या स्टार ओवे टीमच्या माध्यमातून 83 धावा आणि 83 मधलं अर्धशतक आपण तोसिफ पटेलच्या बॅटमधनं पाहिलं. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची नेहमी भूमिका राहिली. थोडंसं क्षेत्रक्षेत्र बदल केला तो कारण की डावखुऱ्याचा फलंदाज स्ट्राईक एंडला आहे.
सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल मगाशीच उल्लेख केला, त्याच्याकडे वेग भरपूर आहे, अचूक टप्पा आहे, तेच करत असताना कुणाल चांगली, कारण कुणाला माहिती आहे ऑलरेडी 41 धावा दाबलकरती लागल्या जातात, मग धावांची गती कुठेतरी थांबावी लागेल. आणि जर आपण पहिली स्पर्धा खेळतो त्यामुळे आपल्याकडे सराव नसेल, त्यामुळे कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न असेल टीम आगासनचा. इथे मात्र चेंडूने पडल्यानंतर थोडासा बाउन्स घेतला, इथे मात्र पंच वन बाउन्सचा इशारा करतात. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते, 41 धावा झाल्या, चांगलं कमबॅक केलं कुणालने. चार चेंडू त्यांनी फेकलेत, फक्त एक धाव खर्च केले. 41 धावा धावपळ कधी लागलेत प्रथम फलंदाजी करत असताना उसाटणे संघाच्या, कारण या स्पर्धेचा नियम आहे सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. इथे पाता चेंडू खेळ करतो, खराब चेंडू होता आणि चेंडूला फेकून दिलाय, फाईन लेगच्या डोक्यावर येणारा हा षटकार. त्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. धाव संख्या 6 ने पुढे सरकेल, धावपळ करावा लागतात त्या 47. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे, अमर हिलांच्या बॅटमधनं षटकार आलाय, खराब चेंडू होता. इथे मात्र चेंडू आता व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, स्वतः कुणाल झेल खाली येत आहेत आणि झेल ड्रॉप होतोय. मात्र इथे अमरला जीवदान मिळतोय, 4 षटकांचा क्रीज संपतोय. 12.00 सरासरीने 48 धावा धावपळ करती लागल्यात टीम उसाटणे संघाच्या, कारण या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय संदीप सर, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. ज्या प्रकारे आपण कोटकर 11 इनामपुरीची स्पर्धा पाहिली, 3 सामने सुपर ओव्हरमध्ये गेले होते. पहिला सामना आम्ही पाहिला सुपर ओव्हरचा, अरुण क्रिकेट स्पोर्ट रोहिंजर वर्सेस दिगोडे ब मध्ये सामना टाय झाला. त्यानंतर भिंगारी वर्सेस बाग 11 तलोजा सामना टाय झाला, आणि त्यानंतर वडवली ब आणि भिंगारी असे 3 सामने इनामपुरीच्या मैदानामध्ये टाय झाले होते आणि 3 सामने सुपर ओव्हरमध्ये गेले होते. बंटी बेडेकर येत आहेत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं षटक घेऊन. 4 षटकांचा खेळ संपला इथे. धापलकर धावा आपण 48 धावा पाहतोय, 12.00 ची सरासरी इथे राखली. बंटी येत आहेत शेवटचं षटक घेऊन पहिल्या सत्रामधलं. इथे मध्ये आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, चांगली फेकी होईल का, धावचीची संधी होते आणि फलंदाज अमरची खेळी समाप्त. हा लागणारा धावचीच्या स्वरूपात अजून एक धक्का उसाटणे संघाला. स्वरूपात यश मिळते आगासन टीमला, 49 धावा धावपळ लागल्यात. नवीन फलंदाज अनिकेत येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, अनिकेत ढोपरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इथे मध्ये 2 धावेचा प्रयत्न केला सलामीचा फलंदाज जयदास पाटीलने, कॉल दिला होता अमरला, मात्र अमर सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचत नाही आहे. दोन खेळाडूंमध्ये संवाद होणं खूप गरजेचं आहे. संजय मुंडेसुद्धा सामना एन्जॉय करत आहेत, आगासनचे एक ऑफिशियल पंचसुद्धा आहेत ते. थोडं फास्ट घ्या, 49 धावा झाल्यात, जास्त वेळ नका घेऊ. धावा धावपळ कधी लागल्यात, 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बंटी गोलंदाजी करतायत, इथे मात्र सुरेख चेंडू होता बंटीचा, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. फलंदाज अनिकेतला बीट केला ते, बऱ्याच वेळेला आपण वैभव वेडेकरला पाहतो शेवटच्या निर्णायक षटकामध्ये, आज मात्र बंटीचा वापर केला जातोय. कारण बरेचसे खेळाडू नाही आहेत आज संघामध्ये, मात्र नवीन चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळून काढतायत, टायमिंग व्यवस्थित झाले का बघायचंय, पंचांचा इशारा काय येतोय पाहिजे. चेंडू सीमा पलीकडे लाईन होईल, षटकार आणि इथे मात्र 50 कंप्लीट होते उसाटणे संघाचे.
धावा लागतात त्या 55 तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 55 धावा उसाटणे संघाच्या धावपळकती लागल्या आहेत. हा षटकार आल्यानंतर मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय आगासन संघाला. यष्टरक्षक शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट लाँग ऑन लेग क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग लेग क्षेत्ररक्षक आहे. बंटी गोलंदाजी मार्कवर सुर एक चेंडू बंटीचा. एक षटकार आला होता अनिकेतच्या बॅटमध्ये, त्यानंतर डॉट चेंडू फेकलाय. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 55 धावा धावपळकती लागल्या आहेत. 19 धावा पहिल्या षटकात येजूच्या आल्या होत्या, त्यानंतर चांगला कमबॅक विराज मुंडेने केला. बंटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू खेळतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. झेल खाली येत आहे, चूक होणार नाहीये. अजून एक धक्का लागतो अनुकेतच्या स्वरूपात उसाटणे संघाला. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू नवीन फलंदाज सत्यवान येत आहेत. मात्र जयदास अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला आलाय. 55 धावा झाल्या आहेत. बंटी गोलंदाजी मार्कवर. सुर्रे गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. चांगलं कमबॅक 56 आता मात्र टार्गेट आहे उसंडे संघाच्या. 55 धावा झाल्या आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्या आहेत. मात्र या स्पर्धेचं विकेट टॉसला महत्व नाही. टॉससाठी यायचे तोसिप. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. तर संदीप मोरे टॉस करून घ्यायचे. प्रकाश पाटील साहेब आपले शुभ असते आम्ही नाणेफेक करू इच्छितो. मी विनंती करतोय दोन्ही संघाचे कर्णधार आपण पुढे यावं. स्टार ओवे आंबिवली संघाचा कर्णधार. पाच षटकांचा सामना, क्या बात आहे तौसिफ. पहिलाच अर्धशतक पहिल्याच सामन्यामध्ये आंबिवली. सामना पाच षटकांचा असेल. आंबिवली संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकताय. पुन्हा एकदा तुम्हाला नक्कीच नाणेफेकीचा आधार मिळतोय. मात्र इथे आपण पाहिलं सामना बरोबर सुटला तर सुपरवर. नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय स्वीकारताय? फिल्डिंगच करू आम्ही. पुन्हा एकदा फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण स्वीकारताय. एकंदरीत स्टार ओवे संघाचा विचार केला तर तौसिफ हा एक धुवाधार फलंदाज आहे. आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल त्यांनी नाबाद 51 धावा पहिला माणूस म्हणजे पहिला विक्रम या स्पर्धेमध्ये त्यांनी पटकवलंय. स्वतःचं नाव एक चांगलं कोरलंय. अर्धशतक पटकवलंय. त्यांच्या विरुद्ध खेळताना काय रणनीती आखाल? रणनीती काही नाही, आम्ही आमचं नॅचरल गेम केलो आणि जेवढे डॉट बॉल निघते तेवढे आम्ही काढण्याचा प्रयत्न करू. ओवे संघाला रोखायचं झालं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा मानस इथे आंबिवली संघ व्यक्त करेल? 55 ते 60 रोखण्याचा प्रयत्न करू. अगे मागच्या सामन्यामध्ये तू सामनावीर ठरलास, त्याचप्रमाणे तौसिफ देखील सामनावीर. दोन्ही सामनावीर दोन्ही कर्णधार असं दोघांकडे बघितलं होतं. मात्र या सामन्यातून काय एक वेगळा संदेश किंवा काय वेगळं रणनीती तुम्ही आखल? रणनीती काय नाही आहे, पहिली मॅच जिंकलो त्याच हिशोबाने केलो. एकंदरीत आपण जर पाहिलं तौसिफसाठी काही वेगळा ट्रम्पकार्ड गोलंदाज किंवा काही वेगळे चेंजेस? असं काही नाही आहे, क्रिकेटमध्ये काय काय होईल सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे. ऑल द बेस्ट, थँक्यू. तौसिफ तुझं पहिलं कौतुक असेल, अभिनंदन असेल स्टार ओवे संघाचा. तू स्टार खेळाडू आहेस, ज्या पद्धतीने नावात स्टार आहे त्याप्रमाणे तुझ्या नक्कीच पहिल्याच सामन्यातून तू स्टार दाखवलेस. नाणेफेक जिंकली असते तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. निर्णय थोडासा विरोधी जातोय. मागच्या सामन्यात देखील तुम्ही निर्णय आपण पाहिलं की फलंदाजी करताना एक चांगली सुरुवात केली होती. या सामन्यात काय एकंदरीत अपेक्षा असतील, काय निर्धार करतोयस तू? निर्धार म्हणजे आमचे पहिले मॅचला जे 2 प्लेयर नव्हते ते आता इन झालेले आहेत, त्यामधून आमचा जरा परफॉर्मन्स चांगला होईल. एकंदरीत 5 षटकांमध्ये किती धावांचं लक्ष आंबिवली संघाला देण्याचा मानस? 60 ते 65 धावांचा. 60 ते 65 मागच्या सामन्यामध्ये जसं अर्धशतक खेळी साकारून तू संघासाठी एक मजबूत
आणि एक महत्त्वाची भूमिका अदा केली, त्याचप्रकारे या सामन्यातकडून तुझ्याकडून त्याचप्रमाणे आणखीन कोणाकडून अपेक्षा असतील? निकेश म्हात्रे, सोहेल पटेल यांच्याकडून अपेक्षा असतील. ऑल द बेस्ट, थँक्यू. आपण पाहिलं की नाणेफिकीचा कॉल जरी आंबिवली संघाने जिंकला असेल, क्षेत्ररक्षणाचा निर्णय ज्यांनी स्वीकारला असेल, मात्र नक्की स्टार ओवे संघाचे देखील इरादे स्पष्ट आहेत, बुलंद आहेत. मात्र येणारा क्षण सांगेल की हा सामना कशा पद्धतीने रंगत आणेल. मनोरंजनाचं नक्कीच घमासान युद्ध या चेंडू फोळीतून, या क्रिकेटमधून तुम्हाला पाहायला मिळेल. फॉर्च्यून इव्हेंट्स आणि GTC लाईव्हवर आपण पाहू शकता ही स्पर्धा नक्कीच. मात्र या सामन्यामध्ये कशा पद्धतीच्या घडामोडी होत आहेत, कशा पद्धतीनं हा खेळ रंगतोय, या ऐकूया या रायगड जिल्ह्यातील नामवंत समालोचक, पलवेन तालुक्यातील बेलोलीचा सुप्रसिद्ध आवाज दिनेश पाटील सर यांच्याकडून. ओव्हर टू दिनेश पाटील सर. धन्यवाद डीजे, धन्यवाद मोरे साहेब. तर नक्कीच अतिशय सुरेख आणि सुनियोजित श्रृंखला इथे आपण याची देह आणि याचे डोळा अनुभवतो आहे. सुसज्ज असं हे वातावरण, आल्हाददायक असं हे वातावरण आणि सर्वांच्या एकमतानं सुनियोजित संपन्न होत असलेली ही श्रृंखला. या श्रृंखलेतील पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. बॅटची कडा इथे मात्र सेकंड स्लिप मात्र क्षेत्ररक्षक चकला आणि पहिल्या चेंडूवर बाद करण्याचा मानस गोलंदाजांना दाखवला होता. क्षेत्ररक्षकाची साथ मात्र लाभली नाही आणि सेकंड स्लिपमध्ये हा झेल सुटतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव नशिबाची येते आणि या एक धावेनं खातं खोलतोय फलंदाज करण बेळेकर. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजानं मात्र चांगला चेंडू टाकला अमर ठाकूर. अमर हिलाल या दरम्यान मात्र अमर हिलालच्या गोलंदाजीवर कवर्समधून चांगला फटका लगावला आहे निल्सन मडबीनं आणि या येतोय त्याच्या बॅटमधला पहिला चौकार. धावपळकावर धावा लागला जात आहेत बिन बाद पाच. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. तुम्ही बोलवलं मी येतोय. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची. तर नक्कीच मराठी माणसासाठी ज्यानं अहोरात्र झटला शेवटच्या क्षणापर्यंत तो मराठी माणसासाठी इतरांशी लढला आणि आपलं भवितव्य मराठी माणसांचा ज्यानं घडवला तो मराठी मानांचा इंद्रुद्राई सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा मानाचा मुजरा. दरम्यान दोन चेंडूचा खेळ मात्र संपला. तिसरा चेंडू प्रगतीपथावर असताना पंच प्रीतम आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत की हा चेंडू आहे स्वैर, एकूण धाव एक एक्स्ट्राच्या रूपाने मिळते आहे. उत्तरार्धामध्ये एकनं अवंतरचं खातं खोललं जात आहे. धावपळकावर धावा लागला जात आहे. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद सहा. वॉटर डिलेव्हरी डावकुरा हात ऑफस्टिकवर पडलेला चेंडूना उजवी ST मात्र वाकवली आणि पहिला फलंदाज बाद झाला तो म्हणजेच निल्सन मडवी 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. तर नक्कीच या सामन्यामध्ये कोण पॉवरफुल ठरणार या सामन्यांमध्ये या श्रृंखलेमध्ये आतापर्यंतचा इतिहास आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 84 धावा झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र निव्वल आणि निव्वल 28 धावा झाल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 42 धावांचं टार्गेट सेट झालं आणि तो टार्गेट मात्र पाठलाग करू शकला नाही. म्हणजे आतापर्यंत तिन्ही सामने हे तिन्ही सामने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रीतीनं सोडवले गेलेत आपल्या परीनं खेळाला न्याय देत इथपर्यंत प्रवास सर्व खेळाडूंनी केला आहे. तो प्रवास इथे कसा केला जाईल या सामन्यामध्ये आव्हान उभं आहे 56 धावांचं. 11.2 सरासरी उभी आहे आगासन संघासमोर. ते धावांचा पाठलाग करताना आगासन संघ मात्र पहिला मोहरा गमावतोय आणि दर्जेदार
गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र दाखवलं जात आहे ते म्हणजेच अमर हिलाल याच्याकडून. ओवे संघाचा विचार केला तर अशरफ पटेल या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल. सुरेख अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी, 56 धावा जमवायच्या आहेत, 11.20 सरासरी राखायची आहे, धावगती राखायची आहे या सामन्यामध्ये विजय मिळायचा असेल तर. परंतु गोलंदाजी धार आपल्याला दिसते, डावखुरा गोलंदाज प्रभावित करतोय या फलंदाजांना. इथे मात्र प्रभावित करता करता प्रवाहत अक्षरशः वाहून गेला. 1+4=5, एक वाईड जोरदार टाकलेला चेंडू, जीवाच्या आकांतानं टाकलेला चेंडू, यष्टरक्षक पकडू शकला नाही. शॉर्ट फाईन लेग त्याच्या दृष्टीकडे चकवला, चेंडूनं भरदा वेगानं लॉंग स्टंपच्या दिशेनं चेंडू गेला. 4 धावांसाठी 1 धावा आल्या 5. चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही ही चूक झाली आणि 5 धावा आल्या. सुरेख चंडू पुन्हा एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे बरंच काही घडतंय, परंतु चांगला प्रयास केला होता फलंदाजाला बाद करण्याचा, डायरेक्ट हिट काही करू शकला नाही आणि निर्धाव चंडूची सांगता झाली. चंडू आतापर्यंत टाकून झालेत ते म्हणजे 5 आणि धावपळकावर धावा लागलेत तर 1 बाद तब्बल 11. 11.2 सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये संपादन केलंय आगासन संघानं. व्हॉट अ डिलिव्हरी, ओम साई आगासन पुन्हा एकदा अडचणीमध्ये येतोय. दर्जेदार गोलंदाजी, 1 चेंडू खराब जरूर पडला परंतु या आपल्या षटकामध्ये डावकुरे हाताचा खेळ दाखवत 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश संपादन केलंय अमर हिलाल या गोलंदाजानं. या डेंजर बॉलर नी, या डेंजर बॉलर नी अशी बुद्धी लढवली, या फेमस बॅटमनची कशी दांडीच उडवली, या फेमस बॅटमनची बघा दांडीच उडवली. क्या बात, याला म्हणतात टायमिंग. वेळेचं महत्व काय असतं या संगीतातून आपण शिकाल. डी जे नितीन अप्रतिम धून पुन्हा एकदा टायमिंगचा सुवर्णमध्ये साधत आपण संगीत बजावत आहे. मंगेश मुंडे मात्र त्रिपलाचित झाला, निल्सन मडवी त्रिपलाचित झाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 11 धावा 2 बाद 11, धावपळकावर धावा लागल्या गेलेत आणि अशा प्रकारे 11.20 सरासरी राखत असताना 0.20 पिछाडीवर आहे तो म्हणजेच ओमसाई आगासन संघ. गावदेवी माता उसरणे संघ मात्र 4 हात करतोय. 10 धावांचं आव्हान आहे, बॅलन्स आव्हान आहे मोरे साहेब. 56 धावा या मैदानावरती निघूही शकतात, 42 धावा वाचूही शकतात, 88 धावा 84 धावा इथे होऊ शकतात, म्हणजे आव्हान आहे बॅलन्स. क्या बात आहे, अगदी योग्य. आणि हे बॅलन्स आव्हान आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती कोण जिंकून येईल ही येणारी वेळ ठरवेल. सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, जसा चेंडू पडला निरखून पहिला टप्पा पडला, उचली घेतली, उचललेल्या चेंडूला सरळ दिला भिरकावून मिड ऑफच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. करण बेडेकर सांगतायत, माझ्या नादाला लागू नको, मी आलोय सलामीला हा सामना जिंकून देण्यासाठी. पुन्हा एकदा उंतरून मारण्याचा प्रयत्न, डिफेक्टर कवाची दिशेतून क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करतोय, निव्वळ 1 धाव मिळणार. बॅकअपला पाहतोय आपण 3 क्षेत्ररक्षक, चांगला टीम वर्क इथे पाहतोय. गावदेवी माता उसरणे संघाचा एक चांगला टीम वर्क, कारण एकाच्या मागोमाग एकमेकाचा हातात हात घालत, कारण संघ संघ म्हणजे काय असतो, खेळ म्हणजे काय असतो, तर टीम म्हणजे फक्त एकीचं प्रतीक आहे. कोणताही एक खेळाडू तुम्हाला सामना जिंकून देऊ शकत नाही, तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला एकमेकाच्या हातात हात घालून एकीच्या आधारावरतीच सामने जिंकावे लागतील. इथे माझा धोका निर्माण होऊ शकतो,
फलंदाज बाद धोका निर्माण होऊ शकला होता. मिडऑफच्या क्षेत्ररक्षकानं हेरला चेंडू, पकडला, पटकन फेकला आणि गोलंदाज धनंजय मुंडेनं मात्र सॉरी धनंजय हिलालनं मात्र चांगलं कलेक्शन पकडत फलंदाज सलामीराला परतवलं. विराज या फलंदाजाला मात्र परतवलं आणि अशा प्रकारे तिसरा मोहरा बाद झाला ओम साई आगासन संघाचा. संघाची धावसंख्या 15 असताना. सोळा धावा धावपळकावर लागलेत. हा नक्कीच 16 धावा. थोडासा गुणलेखनामध्ये कॉन्सन्ट्रेशन डायल्यूट जिथे होतं तिथे खेळ असाच बिघडतो, पण इथे मात्र पुन्हा इथे कॉन्सन्ट्रेट करताना आपली चूक सुधारता येत. आणि इथे धनंजय हिलाल गोलंदाजीच्या मार्कवर राईट आर्म ओढदेव किनारा करतोय. पुन्हा एकदा अशाच प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक येईल, परंतु येणे अगोदर चेंडूनं उचली घेतली. लॉंग ऑफची जागा रिकामी आहे, ती जागा हेरली आहे करण बेडेकरनं. ती एरिया काबीज केले त्या बाजूचा सातबारा आपल्या नावावर करताना पाहतोय करण बेडेकर. खणखणीत चौकार. एक हाती सामना लढवण्याची पॉवर क्षमता दाखवतोय करण बेडेकर. मिडऑनला चेंडू जातो, क्षेत्ररक्षक ताच पडतो. इथे फेकी खराब आणि इथे एक किरा दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं, कौशल्य दाखवलं आणि या दोन धावेनेची धावपळक मात्र सरळ पुढे जातो आहे. 3-22 वन मॅन आर्मीसारखा लढतोय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत तरी त्या आश्वासक धावसंख्येच्या जवळपास खेळ करताना हा संघ ओमसाई आगासन संघ सलामीर करण बेडेकर एकमेव फलंदाज की ज्यानं आतापर्यंत अप्रतिम खेळ केला आहे. नवीन फलंदाज केजू मुंडे नॉन स्ट्राईक येणला आहे की ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं हा आगासन संघ ओळखला जातो. केजू मुंडेची ताकदवान खेळ कित्येक वेळा आम्ही पाहिली आहे. फुल टॉस चेंडू जसा आला तसं प्रत्युत्तर दिलं, वारावर पलटवार झाला आणि लोअर फुल टॉस चेंडूला अगदी स्विफ्ट टाईमिंगनं टाईम साधत स्क्वेअर डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून सरळ भिरकावून दिला चेंडू 6 धावांसाठी. बेवकूफ औरत मरे हुए वापस कहां से आएंगे मेरे करण अर्जुन आएंगे. चेंडू 28 धावांची गरज. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 28 धावा जमवलेत. अर्ध आव्हान आपल्या एक हाती फलंदाजीनं करण बेडेकरनं वसूल केलाय. दर्जेदार फलंदाजी पाहतोय. 3 फलंदाजांनी 7 काही दिली नाही. कोणाची चावी गाडीची हरवली असेल, टीव्हीएसची गाडी आहे, गाडीची चावी आमच्याकडे आहे. जर कोणाची असेल तर घेऊन जायची आहे. TVS टू व्हीलरची चावी घेऊन जायचे. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत 28 धावा धावपळकावर लावलेत. करण बेडेकरची अफलातून फलंदाजी पाहतोय. नवीन फलंदाज केजू मुंडे एक मोठं नाव क्रिकेटच्या क्षेत्रामधलं. ते केजू मुंडे ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या मार्कवर अमर हिलाल की ज्यानं पहिलं षटक 11 धावांचं फेकलं होतं, परंतु 2 फलंदाजांना मात्र क्लीन बोल्ड करत परतीच्या प्रवासात लावलं होतं. एक गेम चेंजिंग षटक फेकलं जाईल का. सुरेख चेंडू खेळून काढला मिड विकेटला. एक धावेंशी आपलं खातं खोलतोय केजू मुंडे. आणि ह्या आव्हानं थोडंसं अवघड होतं, ते कठीण आव्हानाला सामोरं जात सोपं बनवलं. 12 चेंडूमध्ये 28 धावा जमवले, 18 चेंडूमध्ये 28 धावा शिल्लक आहेत, परंतु अजूनही कोणी जिंकला नाही आणि कोणी हरला नाही आहे. तुम्हाला या सामन्यामध्ये जान कोण झोकतो
आपली प्रतिभा कोण पणाला लावतो, आपल्या खेळाची परिपक्वता कोण सिद्ध करतो येणारी वेळ ठरवेल. लोअर फुलटा चंड सुंदर अप्रतिम शतरक्षण समीर हिलाल याचं दर्जेदार शतरक्षण पाहिलं आपण गलीच्या दिशेनं, हा जरूर चौकार होता आपल्या संघासाठी. चार धावा याने वाचवल्यात. हा सामना जर शेवटच्या चेंडूपर्यंत गेला तर याच्यामध्ये सिंहाचा वाटा असेल समीर हिलाल याचा. गोलंदाज अमर हिलाल पुन्हा एकदा सज्ज, तर करण बेडेकर ऑन स्ट्राईक. खराब चेंडू टप्पा टाकला आणि ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय डीप फाईन लेगच्या मधून सरळ फेकून दिला चेंडू सहा धावांसाठी. यार क्लिक केली चंपा खुशवी रंभा. आता नक्कीचा आवाज होता अमित मात्रे जो है या समालोचकाचा, रायगड क्रिकेट समालोचक असो यांचे खरे अर्थाने उरण चे विभाग प्रमुख त्यांच्याकडं पद आहे, त्यांचा आवाज होता पाजी या नावानं प्रसिद्ध असलेले अमित मात्रे यांचा. पुन्हा एकदा अमर हिलाल टू करण. इथे चेंडू हवेत, एक नामी संधी येऊन ठेपली आहे. ही नामी संधी गमावतोय गावदेवी माता संघाचा हा शतरक्षक. ही नामी संधी होती, अजूनही सामना बॅलन्स होता, परंतु करण बेळेकरला जीवनदान मिळतोय. धावा आल्या दोन आणि धापलकावर धावा लागल्या त्या तब्बल 38. उद्याचा शेड्यूल ठीक 37 9:30 वाजता सुरू होणार आहे. पहिला चेंडू 9:30 उद्या टाकला जाणार आहे. तर उद्या जे जे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत 9:00 सुरुवातीच्या दोन संघांनी इथे रिपोर्टिंग करायचं आहे. तर नंतर त्यांनी गणवेश परिधान करून लगेच आज ज्या पद्धतीनं सुरुवात झाली उद्घाटनीय सामन्याची त्याच पद्धतीनं उद्या देखील तसाच सुरुवात होईल आणि 9:30 पहिला चेंडू हाताळला जाईल. 37 धावा धापलकावर लागल्या गेले, 14 चेंडू आणि 19 धावांचं आव्हान. करण बेडेकरनं एकतर्फी लढत या सामन्यामध्ये आतापर्यंत दिली आहे. दर्जेदार फटकेबाजी, एक सोपा नव्हता अवघड झेल होता. बघा टेक्निकली किती परफेक्ट आहे. ऑप्टिकल पडला चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर लेगला चेंडू गेला, फ्लिक केला आणि खरे अर्थानं या चेंडूला मात्र धावा आल्या दोन आणि अप्रतिम दर्जेदार खेळ दाखवत मध्ये एका दुसरी चोरटी धाव, दुहेरीचा चांगला प्रयत्न आणि अचानक आलेला एक वादळ, मोठे फटके. जसा चेंडू येईल त्या दिशेनं खेळताना तांत्रिकदृष्ट्या सक्षम खेळ आपण या मैदानावरती पाहतोय करण बेडेकरचा. धापलकावर धावा लागत आहेत त्या तब्बल 3:39. सुरेख चेंडू डिफेन्सचा हा प्रयास होता. सेली मिडॉनला कोणीच क्षेत्राचे तैनात नव्हतं. गोलंदाज धावेपर्यंत एक धाव पूर्ण केली आणि इथे या एक धाव्यानं पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. जरूर या सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण विचार पहिला केला तर धापलकावर धावा लागल्या त्या तब्बल 40. येणारे 12 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान. डीजे अरिहंत बिल्डर्स चे प्रोप्रायटर आदरणीय अशोक भाई, तदनंतर विनोद पाटील साहेब, तदनंतर नितेश पाटील साहेब, ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी RMK चे लगेच सहाणे साहेब असतील त्याबद्दल सर्व लगेच ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी या गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित गावदेवी कपला सहकार्य दिले त्या सर्वांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणातून शिवाजी गोंधळी साहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. सामना सुरू करायचा आहे. 11 चेंडूमध्ये 28 धावांची अगदी आपल्या संघाला विजेत्यावर आरूढ करणारी ही पारी आपण पाहतोय करण बेडेकरची.
तर संदीप सर, याला म्हणतात खऱ्या अर्थानं नेतृत्व करणं आणि त्या नेतृत्वाला न्याय देणं. नेतृत्व करणं म्हणजे काय? तर सर्वांना समवेत घेत यशाचा मार्ग सुकर करणं, आपल्या कर्तृत्वाच्या आधारावरती सर्वांना एकत्र घेत यशाचा मार्ग सुकर करणं म्हणजे नेतृत्व. कारण आपल्या कर्तृत्वावरच नेतृत्व ठरतं, तर ठरलेलं नेतृत्व अप्रतिमरित्या पार पाडताना करण बेडेकर स्लोवर डिलिव्हरी, बरंच काही चमत्कार घडताना पाहतोय. इथे उसाडणे संघाचा विचार केला संदीप सर, तर एक तफावत पाहिली. ज्यावेळेला गोलंदाज चांगला चेंडू टाकतो त्यावेळेला यष्टरक्षकाने पकडलं नाही, हवेत उडालेलं झेल. कारण क्रिकेटमध्ये हाफ चान्सला जो कन्वर्ट करतो फुल चान्समध्ये तोच यशस्वी ठरताना पाहतोय. इथे संधी मिळाली केजू मुंडे पुन्हा एकदा सज्ज, तर गोलंदाजच्या मार्कवर गोलंदाज जयदास पाटील. पुन्हा कोर पॉईंटच्या मधून चेंडू जातोय, 300 धावत आहेत एकाच्या पाठोपाठ एक. काय घडतंय? सगळंच विघडित घडायला लागलाय, सगळंच विरुद्ध जायला लागलाय उसाडणे संघाच्या बाजूनं. सामना अजून संपला नाही याचं भानी असावं, सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो, पण इथे एक एक धाव वाचवली गेली पाहिजे. ती धाव वाचवली जात नाही आहे. एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करता आलं, दोन धावेनेचे धावपळक पुन्हा एकदा पुढे सरकला आणि जाऊन ठेपला तो तब्बल 43 येणारे 10 चेंडू आणि निव्वळ 13 धावांची गरज. केजू मुंडे सुरेख फटका कवरच्या डोक्यावरून चापट लगावली आणि सरळ ताकदीचा आणि टायमिंगचा सुवर्ण मध्ये साधत भिरकावून दिला चेंडू 6 धावांसाठी. नक्कीच भल्या भल्यांची वाट लावणारा केजू मुंडे इथे मात्र आपल्या प्रतिभेला न्याय देतोय, गुणवत्तेला न्याय देताना इथे पाहतोय. ज्याप्रमाणे करण बेडेकरनं हा सामना आपल्या हातात ठेवला, एका बाजूनं फलंदाज लागोपाठ बाद होत असताना सुद्धा करणनं हा सामना आपल्या बाजूनं झुलवत ठेवला आणि त्याचाच बेनिफिट की काय, केजू मुंडेनं केलेले हे हल्ले हे फायदेशीर ठरले आणि सामन्याला आता मात्र एकतर्फी कलाटणी देण्याची कामगिरी केली जाते. धावपळकर धावा लागते तब्बल 50, येणारे चेंडू मात्र 8 जिंकण्यासाठी निव्वळ एक मोठ्या फटक्याची म्हणजे 6 धावांची गरज. ओम साई आगासन संघाला, गावदेवी माता उसाडणे संघाच्या समवेत खेळताना चेंडू पुन्हा एकदा हवेत. इथे मात्र सेकंड स्लिपमध्ये पुन्हा एकदा हा झेल सुटला. आज कदाचित नशीब करण बेडेकर घेऊन आलाय, पण नशिबाबरोबर नशीबवाल्याला तेवढंच मिळतं संदीप सर जेवढं कष्ट करणाऱ्याने सोडून दिलेलं असतं. हे कष्ट करणं सोडलेत आणि त्याचा न्याय मात्र मिळाला आहे तो म्हणजे या करण बेडेकरला. अप्रतिम दर्जेदार असा खेळ इथे पाहतोय तो ओमसाई आगासन संघाच्या या करण बेडेकरचा. जोरदार अपील, कारण बॅटची कडा इथपर्यंत आवाज आला होता. फलंदाज बाद अतिशय सुरेख असा हा अपील होता. प्रीतम पंतांनी मात्र हा उचलून धरला आणि केजू मुंडेच्या खेळीचा अंत झाला. 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय, धावपळकर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 51 येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मोरे साहेब, नशिबाचा वडापाव होणं म्हणजे काय? कदाचित येणाऱ्या काळामध्ये ही एक म्हणी बनेल, वडापाव होणे. परीक्षेला येऊ शकतो हा प्रश्न, वाक्यविचार यायच्या पूर्वी तशा प्रकारचा वडापाव होणे म्हणजे आयुष्याची वाट लागणं असंच म्हणता येईल. दिनेश पाटील सर, आपण जर हा सामना पाहतोय दोलायमान म्हणजे दोन्ही बाजूने बॅलन्सिंग आहे, अजूनही नक्की चित्र स्पष्ट होत नाही आहे की कोणाच्या बाजूने हा सामना झुकेल. कारण ज्याची गुणवत्ता, ज्याचं गुणकौशल्य, ज्याची प्रतिभा तो दाखवून देईल तो नक्कीच विजयाचा मानकरी किंवा तो शिल्पकार ठरेल. कारण बरेचशा सामन्यांमध्ये आपण पाहिलं, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अशा प्रकारचे रोमांचक सामने पाहिलेत की नक्कीच ज्या वेळेला दोन
धावा आवश्यक असतात शेवटच्या षटकात, त्या दोन धावा देखील होताना पाहत नाही, कधी कधी 36 धावा देखील एका एका षटकामध्ये आपण होताना पाहतो. हे रहस्यमय नाट्यमय क्रिकेट. नक्कीच संदीप सर, रहस्यमय नाट्यमय क्रिकेट. एका षटकामध्ये 43 धावा होताना दीपेश मालीच्या बॅटमधून आम्ही अनुभवल्या. एका षटकामध्ये 49 धावा प्रथमेश कोहलीनं केल्या. एका षटकामध्ये 42 धावा मंगेश गायकरनं केल्या. परंतु एका षटकामध्ये 3 धावा नरेश भोईरने वाचवल्या. क्रिकेटचा हा इतिहास आहे, तो इतिहास इथे वाचला जाईल का? क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. ज्या समीर हिलालनं आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्या होत्या, त्या 4 धावा आणि आता वाट्याला आलेल्या 6 चेंडूमध्ये 5 धावांचं समीकरण असताना समीकरण राहतंय. फलंदाज करण वेडेकर मात्र बाद होतोय. समीकरण राहणार 4 चेंडू आणि 5 धावा. जवाब पहा, नक्कीच दोन्ही संघ एकमेका संघाला विचारत आहेत तेरी या मेरी, म्हणजे कहाणी मध्ये क्लायमॅक्स इथे मात्र येतोय. कहाणी कोणाची लिहिली जाईल, इतिहास कोणाचे लिहिले जातात? इतिहास निरक्षर मराठ्यांनी इतिहास घडवला आणि साक्षर मराठी त्यापासून भिनकल राहिलं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. कारण जे वेळे असतात ते इतिहास घडवतात आणि शहाणे फक्त वाचत बसतात. इथं वाचणं गरज नाही आहे, इतिहास घडवणं गरजेचं आहे. फार मोठा सामना नव्हता, आता मात्र उसाडण्या संघासाठी सामना संपला होता. जवळपास फक्त 5 धावा उरल्या होत्या आणि या सामन्यावर अधिराज्य गाजवत होतं, जणू काही आगासन संघ. परंतु क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे काय, तर क्रिकेटमध्ये नेहमीच रोमहर्षकता लपलेली आहे, दडलेली आहे, अनिश्चिततेनं भरलेली आहे. क्रिकेटमध्ये अप्रतिम खेळ, पुन्हा एकदा कमबॅक केला उसाडणं संघानं. आपल्या गावदेवीचा जप करत गावदेवी माता नावानं खेळत असल्या उसाडणं संघ अप्रतिम खेळ करतोय. सुरे एक चेंडू फक्त दिशा दिली आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या रनचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण, एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजेच आगासन संघासाठी येणारे 3 चेंडू, 3 धावांची गरज. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर टाकण्यात येईल. इनामपुरीच्या मैदानावरती 3 सामने बरोबरी सुटले, 3 चेंडू 3 धावा, समीर हिलालनं वाचवलेल्या 4 धावा आणि इथे गोलंदाजी हातात येताना 6 चेंडूवर 5 धावांचं आव्हान. अशा निर्णायक अवस्थेमध्ये क्षेत्ररक्षणाचं जाळं गोलंदाजाच्या नक्कीच साजेसं असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण जर गोलंदाजात साजेसं क्षेत्ररक्षण लाभलं तर नक्कीच तो त्याची गुणवत्ता किंवा त्याचं कलागुण चांगल्या पद्धतीनं साध्य करू शकतो आणि जे संघाला हवंय ते मिळवून देऊ शकतो. पाहिजे काय दडलंय या 3 चेंडू मध्ये. नक्कीच रचलेलं हे चक्रव्यूह आहे, चक्रव्यूह भेदून जाता कामा नये चेंडून, तरच मात्र इथे उसाडणं संघ बाजू लावून धरेल. परंतु इथे ते चक्रव्यूह भेदण्यासाठी आगासन संघाचा फलंदाज मात्र विनायक तयार आहे. फुलटा चेंडू दिशा दिली आहे, टेक्निकली परफेक्ट. काय घडतंय काय घडतंय, बरंच काही घडणार बिघडणार. इथे चांगला टायमिंग लगावला होता, त्याला वाटलं होतं की हलवारपणे मी खेळणार. आता हा चेंडू ठरणार निर्णायक, 2 चेंडू 2 धावांची गरज, हा चेंडू ठरवणार सामना अंतिम चेंडूपर्यंत जाईल का. आणि जर का हा सामना अंतिम चेंडूपर्यंत गेला, जाऊ का नाही जाऊ, परंतु खऱ्या अर्थानं समीर हिलाल या गोलंदाजाची तारीफ होणं गरजेचं आहे. आपल्या वाट्याला आलेल्या 5 धावा तो डोक्याने खेळला आणि या 5 धावा वाचवण्यासाठी त्याने शर्तीचे प्रयत्न आतापर्यंत केलेत जबरदस्त. इथे आता मात्र कसब लागणार आहे क्षेत्ररक्षकांचं. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांचं आव्हान. क्रिकेटचं थरार नाट्य इथे रंगलं जात आहे. 56 धावांचं आव्हानाला पाठमोरा पाठला करताना इथे मात्र सामना बॅलन्स अवस्थेमध्ये. 2 चेंडू 2 धावांचं थरार नाट्य, क्रिकेटचं हे सामर्थ्य या मैदानावरती दिसतोय. गोलंदाज आणि फलंदाजांना दाखवलेलं आपलं निपुण कला इथे मात्र संपन्न. चेंडू हवेत, मी तू तू खेळली की दे हुतू तू. इथे मात्र फलंदाज बाद,
समीर हिलाल इथे आतापर्यंत ठरला हिरो. आणखीन एक फलंदाज बाद येणारा एक चेंडू दोन धावा जिंकण्यासाठी. सामना बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर. आता तरी देवा मला पाऊशील का? दिनेश सर, एक चेंडू दोन धावा. जर एक धाव मिळाली तर सुपर ओव्हर. एक धाव जर केली तर सुपर ओव्हर मध्ये रंगणारा पहिला सामना ठरेल. मात्र या चेंडू मध्ये दडलंय काय, कुणाचं घडतंय कुणाचं बिघडतंय. बऱ्याच स्पर्धांमध्ये असा प्रसंग येतो त्यावेळी नक्कीच काळजाचे ठोके हे जास्त प्रमाणात वाढलेले दिसतात, ते क्रीडा रसिकांचे आणि त्या दोन्ही संघातल्या खेळाडूंचे. एक चेंडू दोन धावांचं हे नाट्य रंगतोय. ज्या वेळेला करण बेडेकर उभा होता त्यावेळेला हा सामना एकतर्फी चालला होता, कम्प्लीट एकतर्फी. आणि मी सांगितलं होतं संदीप मोरे सर, ज्या वेळेला समीर हिलालनं चौकार वाचवला त्यावेळेला मी बोललो होतो जर का चेंडू शेवटच्या षटकामध्ये हा सामना गेला तर ते क्रेडिट जाईल समीर हिलालला. आणि एवढंच नव्हे तर अंतिम षटक टाकण्याची वेळ समीर हिलालवर आली आणि धावा त्या किती, 5. एका चेंडूमध्ये षटकार मारणं नक्कीच जमू शकतं, मात्र एका चेंडूवर एक किंवा दुहेरी धाव प्राप्त करणं खूप कठीण असतं. असं बऱ्याचशा सामन्यांमध्ये बऱ्याचशा स्पर्धांमध्ये नाट्यमय रहस्यमय क्रिकेट क्रीडा रसिकांनी पाहिलंय. मात्र या चेंडूमध्ये दंडलंय काय, जोरदार टाळ्यांनी आपण या चेंडूला दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. ऑल द बेस्ट. टाळ्या वाजवायच्या आहेत या अंतिम चेंडूसाठी. सामना कोणीही जिंकू द्या, परंतु इतका सुरेख क्रिकेट आपण पाहतोय. एक चेंडू दोन धावांची गरज, एक धाव काढल्यास सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. समीर हिलाल होईल का आजच्या या पहिल्या दिवसातील पहिली सुपर ओव्हर. लास्ट इलेव्हन टू गो. टाळ्या ड्रामा ड्रामा आणि ड्रामा. क्रिकेटचा हा खेळ पहा. संधी समान संधी मोरे सर, दोघांनाही समान संधी होती. करण बेडेकर आणि विनायक मुंडे या दोघांना 500 रुपयाचं इनाम आलंय सुरेश मुंडे साहेबांकडून यायचं आहे. करण बेडेकर आणि विनायक मुंडे या दोघांना 500 रुपयाचं इनाम. परंतु संदीप सर, या सामन्यामध्ये दोघांनाही न्याय होता. अंतिम चेंडूवर जिंकण्यासाठी दोन धावांची गरज होती. झेल जर टिपला असता तर उसाटणे संघ जिंकला असता. झेल पडला आणि जिंकला आगासन संघ. इथे विजयी झाला नाही उसाटणे संघ, विजयी झाला नाही आगासन संघ, तर इथे विजयी झालाय खऱ्या अर्थानं क्रिकेट. धन्यवाद. क्या बात है, नक्कीच शुभ व्याख्याते आहेत. एक निवेदक, एक सूत्रसंचालक, एक कवी आणि गायक अशा बऱ्याचशा भूमिका अदा करणारे आमचे परम मित्र, भावासारखा मित्र, मित्रासारखा भाऊ दिनेश पाटील सर, खूप खूप धन्यवाद. तर पहा मित्रांनो, क्रिकेटमध्ये काय रहस्यमय नाट्यमय घडामोडी होत असतात आणि त्याच कारणास्तव लोकप्रियता गाठलेला हा सर्वात जास्त नक्कीच तरुणांना वेळ असणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तर इथे मात्र आपण पाहतोय आंबिवली संघ मैदानाच्या आत जातोय आणि स्टार ओवे संघ खेळाडू कक्षामध्ये स्थानापन होऊन आपली सलामीवीर जोडी मैदानाच्या आत रवाना करतोय. त्याच दरम्यान सुभाष पाटील सर आणि रमेश म्हात्रे सर मैदानाचा ताबा घेताना मॅन ऑफ द मॅच करण बेडेकर. सामनावीर हा किताब, हा सन्मान करण बेडेकर. 15 चेंडू 29 धावा करण बेडेकर. आणि त्याच पद्धतीनं जे 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते सुरेश मुंडे साहेबांनी द्यावं. सुरेश मुंडे साहेबांना विनंती असेल आपल्याकडूनच हे पारितोषिक द्यावं आणि